निर्बंध कसे असतील थोडक्यात सांगा, लॉकडाऊनची परिस्थिती कशी असणार आहे, लोकांना कोणत्या सूट असणार आहे? सध्या जो आपण लॉकडाऊन करतो आहे हा 10 दिवसासाठी असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्या आस्थापना ह्या पूर्णपणे बंद राहतील. सकाळचे 9 वाजेपर्यंत आपण दूध विक्रेते भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी एक वेगळा वेळ नेमून दिलेला आहे, ती नियमावली आपण जाहीर केलेली आहे. वॅक्सिनेशन आणि लसीकरण, एक मिनिट, लसीकरण आणि जे आपली तपासणी आहे ती व्यवस्थित चालू राहील, आरोग्य सेवा सगळ्या चालू राहतील. त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आपण एक एक पेट्रोल पंप चालू ठेवणार आहे. बीडला गावामध्ये आपले 2 पेट्रोल पंप हे चालू राहतील. अत्यावश्यक जे सेवा आहेत त्या सर्व सुरू राहतील. शासकीय कार्यालय सगळी सुरू राहतील. शासकीय बांधकामं जी असतील ती चालू राहतील. ज्या ठिकाणी कारखान्यांना आतमध्ये कर्मचारी असून आणि त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी ते कारखाने चालू राहू शकतात. अशा पद्धतीने हा आपला लॉकडाऊन असतो. याच्यामध्ये जिथं कुठं सूट पाहिजे असेल लोकांना, कारण आपल्याला वॅक्सिनेशनसाठी आणि तपासणीसाठी लोक बाहेर घ्यावे लागतील, त्यासाठी आपल्या SMSची आपण सुविधा केलेली आहे, परवानगीची कागदपत्र देण्याची सुविधा केलेली आहे. त्याप्रमाणे आपलं वॅक्सिनेशन आणि तपासणी जी आहे ती अँटीजेन तपासणी असो किंवा RT-PCR ती व्यवस्थित चालू राहील. अशा पद्धतीने हा लॉकडाऊन असेल. वाहतुकीवर संपूर्ण बंदी राहील, फक्त अत्यावश्यक शासकीय वाहनं जी आहेत तेवढीच अलाउड केली जातील. या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना प्रवास करायचा असेल त्यांना मुभा राहील, म्हणजे बाहेरच्या वाहतुकीने बायपासून जी वाहनं जाणार असतील ती जातील. ST सेवा संपूर्णतः बंद राहील आणि लॉकडाऊनचा जसा परिणाम आपल्याला कळेल तर आपण एखादी वेळी विड्रॉ करायचा पण विचार करू. लॉकडाऊनच्या विरोधात अनेक जण आहे, विड्रॉचं नियोजन कसं असणार आहे, म्हणजे कशाचं, म्हणजे रुग्णसंख्येचा आकलन कसं करणार आहे दररोजची आपण तपासणी चालूच सर. ही वेळ का आली ही, आता हा प्रश्न तुम्ही मला विचारताय. येण्यापाठीमागचं कारण काय? नाही, लोकांनी पालन करावं हीच आपली इच्छा होती आणि आपण संधी दिली, सगळ्यांनी संधी दिली, पण आता हे केल्याशिवाय आपल्याला म्हणजे पर्याय नाही, त्यामुळे ओके.